श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः। हृदयस्थ परम पूज्य ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे चरणी नमन करून आपण पुढचं प्रकरण चालू करतोय। प्रकरण आहे 21 सकल समर्थ या ग्रंथातील परम पूज्य श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांचे आत्मदर्शन। गाणगापुरीहून येणाऱ्या सतत सोबत असणाऱ्या ब्राह्मणाच्या प्रतीक्षेत श्रीकृष्ण सरस्वती 3 मास पर्यंत गुरु सन्निध थांबले होते। एके दिवशी एक कुष्टी ब्राह्मण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनार्थ आला। स्वामींच्या समोर हात जोडून तो म्हणाला, गाणगापूर मुक्कामी 3 महिने निराहार राहून अंगावरील कुष्ठ जाण्यासाठी गुरूंची विनवणी केली असता स्वतः नृसिंह सरस्वती स्वामींनी स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की अक्कलकोट ग्रामामध्ये त्रिमूर्तीचा पूर्ण अवतार स्वामी समर्थ नांदतो आहे, त्यांच्याकडे त्वरित जावे, व्याधी बरी होईल। या आज्ञेनुसार मी स्नानसंध्या आटोपून तुमच्याकडे याचक म्हणून आलेलो आहे, कृपा करावी। त्या ब्राह्मणाकडे पाहत स्वामी उद्गारले, माझा कृष्णा करवीर क्षेत्री निघालेला असून त्याच्या सोबत तू जावेस म्हणजे तुझे कुष्ठ बरे होईल। यावर ब्राह्मण उद्गारला, हे देवा, हे विपरीत बोलणे कसले? गुरु आज्ञेनुसार मी इथे आलो, तुम्ही माझा अव्यय करू नका। मी फार कष्टलो असून माझे जीवन कठीण झाले आहे, तेव्हा तुम्हीच मला तारा अगर मारा, मी तुमचे पाय सोडणार नाही। यावर स्वामी समर्थाने क्रोधी भाव धारण केला आणि बोलले, हे मूर्ख ब्राह्मणा, माझ्यापासून चालता हो। त्यांचा क्रोधावेश पाहून ब्राह्मणाने क्षमायाचना केली, क्रोध सोडण्याची विनवणी केली आणि श्रीकृष्ण सेवेचे व्रत घेतले। यावर स्वामीने श्रीकृष्णाला सांगितले की आता तुम्ही करवीरास जा, या ब्राह्मणास सेवेस लावून घ्या, आम्ही सतत तुमच्या हृदयस्थानी आहोत। एका वृक्षाखाली दुसरा वृक्ष वाढत नाही, तसाच तुमचा प्रकार होऊ नये म्हणून तुम्हास दूर पाठवणे आहे। विशाल वृक्ष व्हा, भूमंडळाला शीतल छाया द्या, कालांतराने निजबोध मठी स्थापन करून घेऊन गर्भागाराखाली गुप्तस्थान करून घ्या, तेथे आम्ही उपस्थित होऊ, ते तुमचे गुरुस्थान राहील। गुरूंच्या चरण कमलावर मस्तक ठेवून कृष्णा आशीर्वाद घेऊन निघाला। सोबती म्हणून एक कुष्टी ब्राह्मण आणि आशीर्वादाची शिदोरी याबरोबर हळूहळू मार्गक्रमण करू लागला। त्या ब्राह्मणाचा एकंदर व्यवहार पाहता कृष्णाच्या लक्षात आले की याच्या मनात आपल्याविषयी बऱ्याच शंका वास करून आहेत। हळूहळू चालत ते दोघे एका गावाजवळ पोहोचले। गावाबाहेरील शिवमंदिरात त्यांनी मुक्काम केला। त्या ठिकाणी गाभाऱ्यात दिवा देखील लावला नव्हता। अर्ध्या रात्री ब्राह्मणाचे भाव पहावे म्हणून त्यांनी खूप भूक लागल्याचे नाटक केले आणि ते ब्राह्मणास म्हणाले, भूकेने जीव व्याकुळ झाला आहे, मला कुठून तरी दूध आणून दे। ब्राह्मणाने मनोमन विचार केला, मध्यरात्री कोण जागे असणार, कोण दूध देणार, तरीही पहिलीच सेवा सांगितलेली असल्यामुळे तो उठून गावाकडे निघाला। काही अंतर चालून जाताच त्याला एके ठिकाणी जनसमुदाय दिसला। त्यांच्यात गलबला सुरू झाला होता। जवळ जाऊन कानोसा घेतला असता त्याला कळाले की एक स्त्री प्रसूती वेदनेने 3 दिवस तळमळत आहे, तिची प्रसूती कठीण आहे, त्यामुळे सर्वजण चिंताग्रस्त अवस्थेत काय करावे यासंबंधी चर्चा करीत होते। कुष्टी ब्राह्मणाने त्या गृहप्रमुखास आपले गुरु शिवमंदिरात थांबले असून त्यांना शरण गेल्यास या दुःखातून मुक्त होता येईल असे सुचवले आणि थोडे दूधही मागितले। दूध बरोबर घेऊन घरधन्याला घेऊन ते शिवमंदिराजवळ आले। दरवाजात येताच आतून आवाज आला, हे गोविंदा, तुझे कार्य झालेले आहे, तुझे घर आनंदाने भरलेले आहे, दुःखाची मर्यादा संपून तुझी स्त्री प्रसूत झालेली आहे, आता ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट कर। हा आवाज ऐकून बाहेरच्या गृहस्थास आश्चर्य वाटले। तो त्या कृष्टी ब्राह्मणास म्हणाला, ओळख देख नसताना माझ्या नावानिशी हाक मारणारा, मी बोलण्यापूर्वीच माझी मनोवांछा पुरी करणारा हा दैवी पुरुष कोण? इतक्या अंधारात हे सर्व घडले कसे? आत जाऊन गर्भगारात दीप लावून हर्षभरित अंतःकरणाने त्यांनी प्रथम कृष्णमुख पाहिले आणि चरण वंदना केली। हे नारायणा, तूच माझा देव आणि मी तुझा सेवक, जन्मोजन्मीच्या संबंधांशिवाय अशी अचानक कृपा लाभणे शक्यच नाही, तेव्हा कृपा करून माझ्या घरी चला व सेवेची संधी द्या। कृष्णाने त्यांना पायावरून उठविले, त्यांचे पागोडे त्यांच्या डोक्यावर घातले आणि बोलले, गोविंदा, आजपर्यंतच्या जन्माचे जे माझ्यावर ऋण होते ते मी फेडले आहे,
आता तुझ्या घरी येणे होणार नाही. तुझी बायको तुझ्या प्रतीक्षेत आहे. तिला दुःख मुक्त करून मी माझा व्यवहार पूर्ण केला आहे. तो गृहस्थ नमस्कार करून जड अंतःकरणाने घरी निघून गेला. निम्म्या अंतरावर जाताच त्याला काही लोकांनी भेटून सांगितले की तुझी पत्नी प्रसूत होऊन तिला सुलक्षणी पुत्र झाला आहे. त्याचवेळी तिकडे श्रीकृष्ण सरस्वती उठून करवीच्या रस्त्याला लागलेले होते. ब्राह्मण पाठोपाठ धावत निघाला. गुरुदेव ब्राह्मणास म्हणाले, त्या लोकांनी प्रेमबंधनात अडकवण्यापूर्वी आपण जागा सोडलेली बरी. आता ब्राह्मणाच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या होत्या. तो मनोमन म्हणाला, हाच ज्ञानी गुरु असून हा अंतःकरण साक्षीत्व जाणतो. इतपर हेच माझे दैवत आहे. यावेळी त्याला स्वतःच्या व्याधीयुक्त देहाचा अभिमान वाटला की या व्याधीमुळेच मला हा परमेश्वर भेटला. आयुष्यात प्रथमच त्याला स्वतःच्या आजारपणाविषयीचे प्रेम निर्माण झाले. हे ब्राह्मणाच्या मनीचे विचार वाचून गुरुदेव मात्र प्रगट भावात बोलले, आता निर्मळ झालास, थोडे दिवस थांब, व्याधीमुक्त नक्कीच होशील. आनंदाने दोघांची वाटचाल सुरू झाली. दिवस रात्र कोठेही न थांबता 2 दिवसानंतर ते करवीरात पोहोचले. येता येता त्यांनी नरंदीच्या नागपंचायतनाचे दर्शन घेतले. जयंतीच्या काठावरील श्री सिद्धिविनायकाचे त्यांनी दर्शन घेतले. श्री करवीर निवासिनीचे दर्शन घेऊन ते राम मंदिरात येऊन थांबले. ब्राह्मण माधुकरी मागून आपल्या गुरूंना भोजन घालत होता. एके दिवशी सायंकाळी एक स्त्री रामदर्शनास आली असता तिची नजर श्री गुरूंच्यावर पडली. अचानक तिचे नेत्र गरगरा फिरू लागले. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. हा प्रकार पाहून लोक जमा झाले. इतक्यात ती स्त्री मूर्छा येऊन खाली कोसळली. लोक तिला सावध करण्यास पाणी घेऊन धावले असता तिच्या शरीरातील पिशाच्च बोलू लागले. हे गुरुदत्ता, मला क्षमा करा. मी या स्त्रीच्या मागच्या जन्माचा वैरी असून मी हिच्यावर वासना ठेवून प्राण सोडले होते आणि संबंध होऊन तिच्या शरीराचा ताबा घेतलेला आहे. तुमच्या सहज दर्शनाने हिचे आणि माझे भोग संपलेले आहेत. आता मला मुक्त करा. सर्व लोक महाआश्चर्याने या प्रकाराकडे पाहत होते. श्री गुरु म्हणाले, हा या आबलेला सोड, आत्ताच निघून जा. तू सर्वातून मुक्त झालेला आहेस कारण तू मला ओळखले आहेस. ती स्त्री शांत झाली. थोड्या काळाने शुद्धीवर आली तेव्हा तिलाच आश्चर्याचा धक्का बसला की तिची ही अवस्था कशामुळे झाली. घडला प्रकार तिच्या पतीस कळला आणि त्याने धावत येऊन श्री गुरूंचे पाय धरले आणि घरी येण्याची विनंती करू लागला. कारण त्याच्या पत्नीस गेली 12 वर्षे या संबंधाचा त्रास होत होता आणि कोणत्याही उपायाने तो संबंध हटला नाही. तो फक्त दर्शनाने मुक्त झाला. साहजिकच गुरूंचे पाय घरी लागावेत अशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली. गुरुंनी येथेच येऊन दर्शन घ्या अशी आज्ञा केली. श्रीकृष्ण सरस्वतींचे करवीरातील कार्य सुरू झाले. जीवब्रह्म सेवेच्या माध्यमातून सर्वाभूती समभाव आणि बहुजनांची सेवा या कार्यानुरूप त्यांना गुरुदेव ही संज्ञा मिळाली. प्रत्यक्ष दत्त करवीरात आला होता. विखार सोडून दिलेला ब्रह्मसंबंध महाराजांच्या समोर उभा होता. मध्यरात्र झालेली होती. ब्रह्मसंबंधाची विनंती महाराजांच्या कानी पडत होती पण इतकी वर्षे वासनेची पुट चढलेल्या ब्रह्मसंबंधाला इतक्यात मुक्त करणे कितपत योग्य होईल याचाच विचार कदाचित महाराज करत होते. बराच काळ निघून गेला. ब्राह्म मुहूर्त जवळ आला. महाराज चटकन उठून पंचगंगेवर आंघोळ करून आले. संबंध तसाच हात जोडून उभा असलेला दिसला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून महाराज पंचगंगेच्या ओरीत जाऊन बसले. पंच नद्यांना प्रथम त्यांनी अवलोकन आवाहन केले. त्याचबरोबर दुर्दरीसह 7 आसरांनाही आवाहन केले. त्या सर्व शक्ती सेवेसाठी उपस्थित झाल्या. हात जोडून त्या उभ्या होत्या. महाराजांचा सेवेकरी ब्राह्मण त्यावेळी मोहनिद्रेत होता. उपस्थित झालेल्या लोकमाता व आसरांना महाराजांनी आज्ञा केली की या संबंधाला तुमच्या पद्धतीने स्नान घालून घेऊन या. परत त्यांनी उठून पश्चिमाभिमुख बसून गुरुदेवांना आवाहन केले. उत्तरेच्या भिंतीवर हळूहळू चित्रमितीतील गुरुदेवांची मूर्ती आकार घेऊ लागली. महाराजांनी गुरुपूजा सुरू केली. पूजा संपताच गुरुदेव सशरीर प्रकटले. कृष्णा, आज बरी आठवण केलीस, स्वामी विचारते झाले. कृष्णाने पायावर मस्तक ठेवून गुरुदेवांना ब्रह्मसंबंधाचा विषय कथन केला
आणि त्याला मुक्त करणे म्हणजे भावी काळात तशी काय योजना असल्यास मार्गदर्शन करण्याची विनंती केली. स्वामी बोलले, तू सर्वज्ञ आहेस पण गुरु आज्ञेची वाट पाहतोस. तसेच गुरु वचनाभिमुख तुझे वर्तन असते म्हणूनच मला आनंद होतो. तर या ब्रह्मसंबंधाला आजपासून गुरुसेवेला लाव आणि पाचव्या पिढीत जन्म घ्यायची आज्ञा कर. एका जंगमाच्या घरी याचा जन्म होईल. गुरुमंडलाचा अंतःकरणातील मिरुमणी याच जागी येऊन बसेल. त्यावेळी या जंगमाला तो याच ओरीची हीच भिंत रंगवायला लावील आणि माझी चित्रमितीतील मूर्ती आपोआप साकारेल. हा लोकांना चमत्कार वाटेल आणि या ठिकाणी तो मार्गदर्शक बालशंभो अवधूतामार्फत माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना करेल. तो संबंध जंगम शरीरातील आपले त्यावेळचे इतकेच कार्य करून निघून जाईल आणि त्या शरीराचे कार्य करून मुक्त होईल. या ठिकाणी मात्र भावी काळात अगोदर तुझ्या गुरूंचे स्थान येथे निर्माण करून तो मार्गदर्शक तू तुझ्या सत्य शिष्याकडून उभारलेल्या निजबोध मठीच्या जीर्णोद्धाराच्या कार्याला लागेल. यावेळी प्रत्यक्ष कार्य करण्यापूर्वीच तुझ्या दत्तगुरूप्रमाणेच विघटन झालेला सर्व देह ठिकठिकाणाहून आवाहन करून तुला उत्तर चरित्रातील गुरुमंडलाच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण वैश्विक शक्तीतील तारक ब्रह्म म्हणून कार्य करावे लागणार आहे. या कार्यासाठी तो मार्गदर्शक सतत प्रयत्नशील असेल. हे कृष्णा, माझे बोल लक्षात घे. ग्रहगोलकाच्या अनुकूल आणि प्रतिकूल प्रभावामुळे कदाचित एका भक्ताच्या अविचारी कृत्यामुळे तुझी समाधी तुझ्या नजरेसमोर बांधण्याचाही प्रसंग निर्माण होईल. हा प्रसंग शक्यतो टाळावास म्हणजे तुला प्रत्यक्ष देह विघटन करता येईल. जर हा प्रसंग नाही टळला तर तुला पार्थिव देह ठेवावा लागेल. लिंग देहाचे विघटन करून तुला दिव्यदेही राहावे लागेल. अशावेळी तो मार्गदर्शक तुझी अष्टधातूची मूर्ती करून श्री गुरु मार्कंडेय प्रणित श्री गुरु पादुकायन यान करवून घेईल. तसेच गर्भगारही श्री पादुकायानासारखेच करील. शिखरही पादुकायानाप्रमाणेच करील आणि त्या अष्टधातूच्या तुझ्या मूर्तीत पंचमहाभूते बसवून पुनर्पी तुला पूर्ण देह देईल. हे सर्वच कार्य तो स्वतः पुढे न येता भक्तामार्फतच करून घेईल. या ठिकाणी मात्र प्रत्येक शनिवारी माझे प्रत्यक्ष अवतरण होऊन तुझ्या कार्यात भावी काळात सुद्धा मी सतत त्या मार्गदर्शकास सहाय्यकारक राहीन. इतपर पंचगंगाणी आसरा त्या संबंधाला ओलेत्याने घेऊन आल्या. स्वामी समर्थ अंतर्धान पावले. कृष्णाने त्या संबंधाला कार्तिक स्वामीच्या गुहेत नेले आणि त्याला साधनेस बसविले. स्वतः त्याच्या डोक्यावर हात ठेवून गुरुमंत्र दिला आणि मानवी आयुष्य मिळेल असा आशीर्वाद देऊन ते बाहेर आले. साती आसरांना त्याच्यावर लक्ष ठेवणे सांगितले आणि स्वतः महालक्ष्मीच्या दर्शनास जाते झाले. श्री महालक्ष्मी सजग भावात श्री महाराजांची मार्ग प्रतीक्षा करत होत्या. महाराजांनी देवी चरणावर मस्तक ठेवले टेकविले. देवी मुखातून गुरुदेव दत्त ही वाणी बाहेर पडली. त्रिभुवन पालिका भुवनेश्वरीच्या वाणीने महाराजांचे सर्वांग पुलकित झाले व अतिव तेजाने गर्भागार पूर्ण भरून गेले. त्या दीप्तिमान प्रकाशात महाराजांना महालक्ष्मीच्या पाच मूर्ती दिसत असल्याचे जाणवले. प्रथमच भांबावलेल्या महाराज त्या सर्व मूर्तींच्याकडे अचंब्याने पाहत होते. प्रत्येक मूर्तीभोवती तशाच मूर्ती दिसत होत्या. मंदस्मित करीत सर्व मूर्तीमुखी शब्द ओघळू लागले. हे कृष्णा, अखंड मंडलाकार असलेल्या महामंडलाधिपती गुरुमंडलाच्या आम्ही पंचपंचिका महाशक्ती आहोत. ओवरीतील तुझी गुरुभेट ही आमचीच प्रेरणा होती. तुला भक्तांच्या अतिरेकी वागण्यामुळे देह ठेवावा लागणारच आहे पण तुझ्या सर्व शक्ती आणि दिव्य शरीरे आमच्या अंतर्भूत असतील. तुझ्या गुरुंनी वर्णिलेला मार्गदर्शक हा आमचा पुत्र असून एक दिवस तुझ्या अष्टधातुयुक्त मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर स्वतः होऊन आम्ही मूर्तिरूपात त्याच्या मार्फत पोहोचू. तो पंचपंचिका म्हणून आमची प्रतिष्ठापना गर्भागारात करेल आणि त्या क्षणापासून तुला गुरुमंडलाच्या सर्व शक्ती पुनरपी मिळून पुढील 750 वर्ष सजग अवस्थेत वैश्विक कार्य आणि भक्तांचे कल्याण जागृत अवस्थेत साधता येईल.
आता कृष्णाला सध्याचा देह घेऊन करवीरात फक्त उपकारासाठी वावरणे क्रमप्राप्त झाले होते. आनंदित अंतःकरणाने मातेच्या पायावर मस्तक ठेवून कृष्णा उत्साहाने करवीरच्या जनतेच्या उद्धारासाठी संकट मोचक या नात्याने गर्भागाराबाहेर पडला. महाराज परत वटवृक्षाच्या कट्ट्यापर्यंत पोहोचले. लोकमाता अंतर्धान पावलेल्या होत्या. आसरांच्या पैकी दुर्दुरीने पुढे येऊन महाराजांचे पाय धरले आणि मागणे मागितले की गुरुदेवा, या ब्रह्मसंबंधाला मानवी देह प्राप्त झाल्यानंतर मुक्ती मिळणार आहे हे विदित झालेच. सर्वसामान्य स्त्रीला या संबंधाचे गर्भारपण पेलणे अशक्य आहे. तेव्हा आयती गुरुसेवा करता यावी, गुरुवचने पाळता यावीत म्हणून मीच प्रथम मानवयोनीत जन्म घेऊन संबंधाची आई होऊ इच्छिते. तरी कृपा व्हावी. महाराजांनी तिच्याकडे पाहून मंदस्मित करीत होकारार्थी मान हलविली. महाराज सूर्योदयापूर्वी घाटी दरवाजातून तडक बाहेर पडले. पंचगंगेच्या घाटावर येऊन थांबले. सिद्धेश्वराच्या समाधी समीप येऊन नम्र भावाने हात जोडून म्हणाले, निरंजन जागला. गर्भागारातून शब्द उमटले, हे सर्वव्यापी गुरु, आम्हाला सततचा जागृत भाव रामनामाच्या जपाने लाभलेलाच आहे. त्यावर निवासिनीची कृपा व तुमचा कटाक्ष यांची येथून पुढे उत्तम सांगड बसणार आहे. सर्वसामान्य जीवांना निजबोध होण्याचे कार्य तुमच्याकडून होणार आहे हे विदित होताच आम्हाला खूपच आनंद झालेला आहे. तुम्ही परत जात असताना तुम्हाला ती जागा आवडेल त्या जागेवर पद्मासन घालून बसावे. अधूनमधून त्या ठिकाणी बैठक करावी. ती जागा राजगुरु या नात्याने आम्ही निजबोध मठीसाठी देण्याची प्रेरणा करवीरच्या महाराजांना करू. तुम्ही ज्या ठिकाणी आसनस्थ व्हाल त्याच ठिकाणी मार्कंडेय प्रणीत गर्भागार आम्ही बांधून घेऊ. महाराज मनोमन नमन करून गंगा विशीकडे निघाले. भावी काळावर लक्ष ठेवून कोणालाही अडचण वाटणार नाही अशा ठिकाणी खंदक भरून घेतलेल्या एका जागेवर त्यांनी बैठक मारली आणि भावी काळातील आपले निवासस्थान जे उत्तर चरित्रात्मक कार्यासाठी वापरावयाचे आहे त्याचे मूर्तिमंत चित्र नजरेसमोर येऊन आनंदाने डोलत राहिले. श्री मार्कंडेयांच्या पादुका यानाप्रमाणे बांधलेला अंतर्बाह्य संगमरवराने मढलेला गाभारा, समोर संगमरवरात कोरलेले पादुकायन, त्यावर विराजमान असलेल्या दत्त पादुका आणि स्वतः मात्र सदेह दोन्ही बाजूला दोन सिंह असलेल्या आसनावर विराजमान आहोत असे पाहून किंचित त्यांनी अंतराळात नजर लावली असता त्यांना दत्त पादुका यानाचेच शिखर, त्यावर डौलाने शोभत असलेला चांदीचा ओंकार स्वरूप ध्वज जो शिवशक्तीच्या अंतरंगातला ओंकार शोभतो म्हणूनच की काय त्याच्यावर उभे असलेले छत्र, गर्भागाराबाहेर पृथ्वी आणि निसर्गाशी संधान ठेवणारा हनुमान, डाव्या बाजूस अंतरिक्ष आणि दिव्य तत्वाशी संधान बांधणारा साधणारा गरुड या रचनेसह स्वतः मात्र त्या देवीपुत्राची वाट पाहत बसलेलो आहोत असे त्यांना दिसले. अनंत काळाने होणारी त्यांची भेट प्रत्यक्ष तूप भरलेल्या परातील एकमेकांचे मुख पाहून दर्शन सुखाचा अनुभव घेत असलेले दृश्य पाहत पाहत श्रीकृष्ण सरस्वतीने डोळे उघडले आणि यावेळी सभोवती पंचपंचिकेंची पूजा होत असलेली त्यांनी पाहिली. समोर जनसमुदाय गुरुदेवांच्या नावाचा उद्घोष करीत आहे. अबदगिर्या आणि ध्वजांनी फेर धरलेला आहे. चौऱ्या ढळल्या जात आहेत. समोर भक्तवृंद आरती करत आहे आणि स्वतः पूर्णाविष्कारी रूपात खरोखरच सिंहासनावर निजबोध मठीत आपण बसलेलो आहोत असे महाराजांना जाणवले. मार्गदर्शकाकडे पाहत महाराज म्हणाले, अनंत कष्टातून परिस्थितीने गरीब असलेल्या भूमिकेतून माणसांनी आणलेल्या अनंत अडचणीतून माणसांनीच केलेल्या अनेक गैरसमजातून हे वासुकी ध्वजा, तुझी ही अनिरुद्ध वाटचाल खरोखरच मला आनंद देणारी आहे. तुझी साथ सर्व जीवांना आल्हाददायक आहे. असेच मार्गदर्शन तुला बराच काल करावयाचे आहे. कोठेही राहिलास तरी स्वस्थान या स्थानावर लक्ष ठेव. त्यावेळी मार्गदर्शकाने महाराजांच्या पायावर डोके ठेवून भक्त समुदायाकडे पाहत उद्गार काढले, गुरु विश्वेश्वर साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम. महाराजांच्या मुखी शब्द बाहेर पडले, न मे भक्त प्रणश्यती. इथे हा प्रकरण 21 हे समाप्त झाले. श्री गुरुदेवतार्पणमस्तु. शुभम भवतु.